आपण अभ्यासत आहोत असहकार चळवळ, त्यामध्ये सायमन कमिशन। सायमन कमिशन त्याचं स्वरूप आपण समजून घेऊया। तर बालमित्रांनो, 1919 मॉन्टेंगू चेम्सफोर्ड कायद्याने भारतीयांना ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सुधारणा असमाधानकारक होत्या, त्यामुळे भारतीयांचं कोणत्याही प्रकारे समाधान झालं नाही, त्यामुळे भारतीयांमध्ये एक प्रकारचा असंतोष त्या ठिकाणी वाढतच गेला। आणि म्हणून मग भारतीयांमधील असंतोष दूर करण्यासाठी आणि भारतामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी एक कमिशन त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारने 1927 साली नेमलं। त्या कमिशनचे प्रमुख होते सर जॉन सायमन। सर जॉन सायमन हे त्याचे प्रमुख असल्यामुळे त्या कमिशनला सायमन कमिशन म्हणून ओळखलं जातं। बालमित्रांनो, त्या कमिशनमध्ये 7 सदस्य होते, परंतु त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता। त्यामुळे काय केलं, भारतीय राजकीय पक्षांनी या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। बहिष्कार म्हणजेच काय, त्याला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही। तो जरी भारतात आला आणि फिरला माहिती घेण्यासाठी, तरी त्याला कुणीही बोलायचं नाही, उलट त्याच्या विरुद्ध निदर्शनं करायची। आणि ठरल्याप्रमाणे काय झालं, त्या ठिकाणी 1928 साली सायमन कमिशन भारतामध्ये आले। आणि मग सायमन कमिशनला लोकांनी विरोध सुरू केला। सायमन गो बॅक, सायमन गो बॅक, सायमन परत जा, सायमन परत जा, अशा घोषणांनी त्या ठिकाणी भारतभर सायमनला प्रतिकार म्हणजेच विरोध करायला सुरुवात झाली। मग पुढे हा विरोध मोडून काढण्यासाठी ब्रिटिश शासनाने काय केलं, लाठी हल्ले करायला सुरुवात केली। निदर्शकावर लाठी हल्ले सुरू केले। लाठी म्हणजेच काय, तर काठी। काठीने त्या ठिकाणी निदर्शकांना झोडपून काढायचं, पाठीवर, पोटावर, छातीवर, डोक्यावर, जिथं दिसेल तिथं त्या ठिकाणी ठोकायचं, याला म्हणायचं लाठी हल्ला। मग असंच निदर्शनं लाहोर या ठिकाणी लाला लजपत राय यांच्या अध्यक्ष नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सायमनला विरोध करण्याचं निदर्शनं चालू होते। आणि त्या ठिकाणी हे निदर्शनं चालू असताना तिथं एक सॉन्डर्स नावाचा उद्दाम म्हणजेच त्या ठिकाणी त्याला उद्दाम म्हणजे कसा, तर तो म्हणजे भारतीयांचा खूप तिरस्कार करणारा असा सॉन्डर्स हा अधिकारी होता। त्याने काय केलं, लालाजींच्या छातीवरच त्या ठिकाणी लाठी हल्ला केला। त्यावेळेस नंतर लाठी हल्ला थांबल्यानंतर त्या ठिकाणी लालाजींनी बोलताना लोकांना सांगितलं की या ठिकाणी लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश सरकारच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे। एक एक खिळा ठोकला जात आहे म्हणजेच त्या ठिकाणी ब्रिटिशांचं सरकार लवकरच ढासळणार आहे, लवकरच संपुष्टात येणार आहे। लाठीचा एक ठोका म्हणजे त्यांची शवपेटी तयार करण्याचा एक खेळा त्या ठिकाणी शवपेटीला ठोकला जात आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी लोकांना सांगितलं। आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन पुढे निदर्शनं वाढत गेली। परंतु बालमित्रांनो, लाठीच्या हल्ल्याने जखमी झाल्यामुळे लाला लजपत राय यांचं त्यातच निधन झालं। धन्यवाद।